मी फक्त निमित्त मात्र आहे, कुणीतरी एक धुरकरी लागतो, कुणीतरी एक पायवाट पाडणारा माणूस लागतो, ती पायवाट पाडण्याचं काम फक्त मी करतो आहे, हे आंदोलन भावांना तुम्हाला चालवायचं आहे, नाही तर मग मी तो उपाशी, तुम्ही आपलं घरी। नाही इथं थांबा ना, आणि अनेकांना वाटत असेल आज आपण इथं मुद्दाम लोक बोलवले नाही, कारण हे आंदोलन आपल्याला अजून 15 दिवस महिनाभर चालवायची वेळ येऊ शकते, त्यामुळे टप्प्याटप्प्यानं सैन्य आपण मैदानात। मंत्री शिवराज सिंग चौहानला त्याच्यावर बोलावं लागतं भैयासाहेब, त्या राज्याच्या मुख्यमंत्री नागपूरच्या संविधान चौकात मी उपोषणाला बसलो होतो, मग मला नागपूरमध्ये उभं राहायचं होतं का? एकदा मी माझ्या घराच्या दारात उपोषणाला बसलो होतो, मी एकदा मुंबईत जाऊन आंदोलन केलं, एकदा नाही तीनदा, तीनदा कशाचं, सातदा, सहा सात वेळा। महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी हा संकटामध्ये, सोयाबीन 4000 आहे, कापसाचे भाव पडलेले आहेत, सोयाबीनला कमीत कमी 8000 रुपये, कापसाला 10 ते 12000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त व्हावा आणि 100% शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबरीने जंगली जनावरांचा त्रास होतो त्याला शेतीला मजबूत कंपाऊंड करून मिळावं, संत्रा मोसंबीचा गळती लागली त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी आणि त्याचबरोबरीनं धानाला 2000 रुपये बोनस मिळावं आणि जे अतिपावसानं नुकसान झालं त्याची 100% नुकसान भरपाई मिळावी, यासह अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहे आणि जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही अशी भूमिका मी घेतलेली आहे। टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र होणार आहे, उद्या जिल्हाधिकाऱ्यांना सगळे लोक महाराष्ट्रभर निवेदनं देतील, परवा प्रभात फेऱ्या होतील, मग गणपती बसतील त्या दिवशी सोयाबीन कापसाची आरास मानून गणपतीला प्रार्थना केल्या जाईल, त्यानंतर चक्काजाम आंदोलन होईल आणि वेळ पडली तर समृद्धी महामार्गावर 1000 शेतकरी बैलगाड्या घेऊन समृद्धी महामार्ग सुद्धा रोखायला मागे पुढे पाहणार नाही, त्यामुळे हे आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र होणार।